प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहे। यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहा असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले। महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद जालना हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशाबद्दल सायबर सेलमध्ये तक्रारी केल्या। त्यात काही बनावट संकेतस्थळ मोबाईल ॲप तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळवण्यासाठी अर्ज करण्यास आणि नोंदणी शुल्क तसेच सौरपंपाची किंमत ऑनलाईन भरणा करण्यास सांगितली जात आहे। अशा खोट्या संकेतस्थळासह मोबाईल ॲपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभनांना बळी पडू नका, अशा संकेतस्थळावर ॲपवर ऑनलाईन पद्धतीने पैसे भरू नका असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले। प्रधानमंत्री कुसुम योजना शासनाच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे। या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी आणि ऑनलाईन नोंदणीसाठी महाऊर्जा अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी। अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही रोडे यांनी केले आहे।